महत्त्वाचा दिवस आहे, आज दुसरी अग्निपरीक्षा होणार आहे, विश्वास दर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. खरं म्हणजे कालच आमची मोठी अग्निपरीक्षा होती आणि अत्यंत उत्तम पद्धतीनं प्रचंड बहुमतानं ती अग्निपरीक्षेत आम्ही त्या ठिकाणी पास झालेलो आहे. आजही त्या ठिकाणी आश्चर्यकारक अशा प्रकारचं बहुमत त्या ठिकाणी निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि शिंदे फडणवीस सरकारवर या ठिकाणी निश्चितच विश्वास या ठिकाणी मिळणार आहे. आणि आमची 164 मतं तर होतीच, 2 मतं त्या ठिकाणी प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत, परंतु आम्ही निश्चितच या ठिकाणी त्याहीपेक्षा जास्त मतदान त्या ठिकाणी घेऊन शिंदे सरकारवरचा विश्वास या ठिकाणी संमत होईल. विधिमंडळाच्या कामकाजानुसार नियमानुसार त्या ठिकाणी विधानसभेच्या अध्यक्षांनी अधिकृत गटनेता कोण, अधिकृत मुख्य प्रतोद कोण याची घोषणा केलेली आहे. आणि चुकीच्या पद्धतीनं जे मुख्य प्रतोद आणि गटनेता म्हणून सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे. सर, तुम्ही आता म्हटलं की कालच्यापेक्षा जास्त मतदान हे आजच्या बहुमत चाचणीमध्ये होईल, पहिल्यांदा दावा केलाय, तुम्ही असं वाटलं की ती जड तुम्हाला मतदान नाही. एक लक्षात ठेवा, याचं कारण आज संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी खुश आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, कारण एक चांगलं सरकार या ठिकाणी हवं होतं. 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकार राज्यातील जनतेला समाधान देऊ शकलं नाही आणि म्हणून आशा आहेत, फार मोठ्या आशा आज शिंदे फडणवीस सरकारवर महाराष्ट्रातील जनतेच्या त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून उर्वरित आमदारांना सुद्धा वाटतं की ह्या दोघांच्या नेतृत्वाखाली सरकार महाराष्ट्राला प्रगतीकडे नेऊ शकतो. नाही, ते सांगता येत नाही. जेवढं त्या ठिकाणी आमदारांना वाटतं की हे सरकार अत्यंत उत्तम चालू शकतं, आमदारांचं त्या ठिकाणी विकासाच्या बाबतीत समाधान होऊ शकतं आणि महाराष्ट्रातील जनतेला विकास मिळू शकतं असं ज्यांना ज्यांना म्हणून स्वयंस्फूर्तीनं वाटेल ते या सरकारला पाठबळ देतील. अपक्ष आमदारांची संख्या वाढू शकते का, कारण की अपक्ष आमदार भाजपला शिंदे गटाला जास्तीत जास्त पाठिंबा? निश्चित कितीनी वाढेल मला माहीत नाही, कारण शेवटी हा उत्स्फूर्तपणा त्या ठिकाणी किती असेल हे आत्ताच आपल्याला अंदाज देता येत नाही. मला कोणाकडे बोट दाखवायचं नाही, सगळ्या लोकांना वाटतं आपल्यालाही अंदाज असेल प्रसारमाध्यमांना की महाराष्ट्रातील जनता आनंदी झालेली आहे, त्यांना आशेचा किरण फडणवीस साहेब शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारकडून वाटतोय आणि म्हणून आमदारांच्या नाराजीतूनच हे सरकार त्या ठिकाणी आले, कारण आमदारांना निधी मिळत नव्हता, विकास कामं होत नव्हती आणि अशा प्रकारे सरकार त्या ठिकाणी नीट काम करत नव्हतं. आणि मग जर आता वाटतंय की विकास देणारं सरकार आहे, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम होईल, तर मला वाटतं उत्स्फूर्तपणे या सरकारला त्या ठिकाणी पाठबळ मिळेल. नाराजी आहे आणि लवकरच हे सरकार देखील पोहोचवेल अशी वक्तव्य पवार साहेबांनी काल केलेलं आहे. ठीक आहे, त्यांना वाटतं आता एवढं बहुमत असल्यावर त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करू शकत नाही. तटस्थ राहिले होते आमदार सपा असेल एमआयएम असेल, त्या तुमच्या पक्षाचे मतदान करतील का अपेक्षा आहे? नाही, मी काय भविष्यवेत्ता नाही आहे, परंतु आमचं असणाऱ्या मतदानापेक्षा चांगलं मतदान या ठिकाणी विश्वासदर्शक ठरावाला होईल. अशा प्रकारची अनेक वक्तव्य गेल्या काही दिवसात आपण पाहिलीत की यापैकी आमदार स्वतःहून त्या ठिकाणी त्यांचं परिवर्तन होईल. झालं का परिवर्तन? एक गठ्ठा आमदार एक विचारानं एक दिलानं एका विचारासाठी एकत्रित आलेले आहेत आणि पवारसाहेब नेहमी जे बोलतात त्याच्या उलटं होत असतं, त्यामुळे 6 महिन्यात कोसळेल बोलल्यावर येणारे काही दशक हे सरकार या ठिकाणी चालेल. नाही, भारतीय जनता पार्टी तर सतत तयारीतच असतं आणि म्हणून आपण बघाल
तयारी कुठल्या पद्धतीत झाली? महाविकास आघाडीचे काही आमदार जे ते काल गैरहजर होते, आजही गैरहजर आहेत, त्याचा फायदा नाही. आता ठीक आहे ना, ज्यांना हजर गैरहजर ते दिसेल, परंतु आम्हाला चांगलं बहुमत मिळेल. नाही, मुझे लगता है महाराष्ट्र की जनता में खुशी है, समाधान है कि एक अच्छा सरकार शिंदे साहब फडणवीस सरकार साहब के नेतृत्व में आया है. यह महाराष्ट्र को दिशा दे सकता है, महाराष्ट्र का विकास हो सकता है, क्योंकि विकास के कारण ही और अपनी विचारधारा के कारण यह आमदार आज यह सरकार के पीछे खड़े हैं, शिंदे साहब के पीछे, फडणवीस साहब के पीछे. तो इसलिए मुझे लगता है यह महाराष्ट्र की जनता को जो विकास का विश्वास है वो सभी आमदारों के मन में है, इसलिए वो भी आमदार इस सरकार भारत के बारे में पॉजिटिव है. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24